आपण विद्युत घटाला एक दिवा जोडला तर काय होईल अर्थातच दिवा लागेल तुम्ही कागदाचे तुकडे कंगव्याकडे आकर्षित झालेले पाहिले असतील एखाद्या वादळी दिवशी तुम्ही आकाशात वीज चमकताना पाहिली असेल आपल्या सभोवताली हो सर्वत्र विद्युत वीज आहे आधुनिक जगात तर विद्युतशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही विद्युत म्हणजे नक्की काय आहे तुम्ही इजिप्तमधील पिरामिड्सबद्दल ऐकलं असेल खूप खूप वर्षांपूर्वी इजिप्शियन्सना म्हणजेच इजिप्तमधील लोकांना या जादूच्या माशाचा शोध लागला त्याला स्पर्श केल्यास झटका बसत असे त्यांना वाटे ही काहीतरी जादू आहे ते या माशांचा उपयोग डोकेदुखी दूर करण्यासाठीही करत पण त्यांना हे विद्युत मासे आहेत हे माहीत नव्हतं अंबर किंवा तैलस्फटिक म्हणजे झाडाचा राळ असते ती जीवाश्माच्या स्वरूपात सापडते प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे से सेंद्रिय कुजणारे भाग अनेक वर्ष जमिनीखाली गाडले आपोआप पुरले जातात त्याच्यावर शेकडो वर्ष मातीचे दगडांचे थर साठत जातात त्यांचा सा दगडासारखाच घट्ट ठसा तयार होतो त्यांना जीवाश्म म्हणतात राळ ही तिच्या रंगासाठी व नैसर्गिक सौंदर्यासाठी दागिन्यांमध्ये वापरतात पुरातन काळी ग्रीकांना असं लक्षात आलं की अंबरसारखे काही पदार्थ जर मांजरीच्या केसावर घासले तर त्याला हा जादुई गुणधर्म प्राप्त होतो तो म्हणजे अंबरहून हलकं असलेलं पीस आकर्षित करतो त्यांना या बलांबद्दल खूपच कुतूहल होतं ग्रीकमध्ये अंबर म्हणजे इलेक्ट्रॉन त्यामुळे आपण माणसांनी हे ठरवलं की असे काहीतरी जादुई बल अस्तित्वात आहे आपण त्याला विद्युत प्रभार असे नाव दिले विद्युत या संकल्पनेचा विद्युत प्रभार हा पाया आहे आपण एक कंगवा घेऊया आणि तो केसांवर घासू आता हा कंगवा कागदाच्या कपट्यांजवळ नेल्यास काय होईल कंगवा या तुकड्यांना आकर्षित करेल हे कशामुळे घडलं आपण कंगवा घासल्यावर नक्कीच काहीतरी घडलं असेल तो विद्युत प्रभारीत झाला ॲल्युमिनियमचा पातळ पत्रा म्हणजेच फॉईल पोळ्या किंवा तत्सम कोरडे पदार्थ गुंडाळ्याला वापरतात ही एक ॲल्युमिनियम फॉईल घेऊ आपण याचे दोन तुकडे करू आणि पुन्हा त्याचे तुकडे असं करत जाऊ असं हाताने किती वेळा कापू शकू आपण फार तर फार दहा ते पंधरा वेळा जर आपण आधुनिक तंत्र वापरलं तर आपण अशा अवस्थेपर्यंत पोहोचू ज्यापुढे ते आणखीन कापणं शक्य राहणार नाही अणू म्हणजे पदार्थांचा छोट्यातील छोटा कण होय अणू हा विद्युत प्रभारित कणांचा समूह आहे अणूमध्ये जड केंद्रक असते त्याच्या सभोवती ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन नावाच्या कणांनी बनलेला ढग असतो केंद्रकामध्ये धन प्रभारित कण असतात अणूमध्ये प्रभारित प्रोटॉन्स आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन्स समप्रमाणात असल्यामुळे ते विद्युतदृष्ट्या उदासीन असतात हे सोने चांदी यासारख्या धातूंच्या बाबतीतही लागू पडते रेणू म्हणजे विद्युतदृष्ट्या उदासीन दोन किंवा अधिक अणूंचा एकत्रित गट समूह ऑक्सिजनचा एक रेणू दोन ऑक्सिजन अणूंचा बनलेला असतो पाण्याचा एक रेणू दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन अणूपासून बनतो याप्रमाणे सर्व वस्तू अशा विशिष्ट एकमेव अणू किंवा रेणूंच्या रचनेनी बनलेल्या आहेत सर्व वस्तूंवर विद्युत प्रभार असतात दोन प्रकारचे प्रभार असतात धनप्रभार आणि ऋणप्रभार बेंजामिन फ्रँकलिन नावाच्या शास्त्रज्ञाने या प्रभारांनाही नावं दिली त्याने हे शोधून काढलं की हे दोन्ही प्रभार वेगवेगळ्या आचरण दाखवतात ते तंतोतंत परस्पर विरोधी आचरण करतात हे प्रभार जेव्हा एकमेकांजवळ असतात तेव्हा ते, ते वेगवेगळे आचरण दाखवतात सजातीय किंवा एकाच प्रकारचे प्रभार एकमेकांना दूर ढकलतात तसंच विजातीय किंवा विरुद्ध प्रकारचे प्रभार एकमेकांना आकर्षित करतात हे फार महत्त्वाचं आहे धनप्रभार आणि धनप्रभार एकमेकांना प्रतिकर्षित करतात ऋणप्रभार आणि ऋणप्रभार एकमेकांना प्रतिकर्षित करतात धनप्रभार आणि ऋणप्रभार एकमेकांना आकर्षित करतात आता तुम्ही असं विचाराल की जर आपल्या सभोवतालच्या सर्व वस्तू जर विद्युत प्रभारीत असतील तर त्या वस्तू एकमेकांना आकर्षित किंवा प्रतिकर्षित का करत नाहीत यातील बऱ्याचशा वस्तूंमध्ये समप्रमाणात प्रभार असतो म्हणजेच धन आणि ऋणप्रभार समान प्रमाणात असतात यामुळे धन आणि ऋणप्रभार संतुलित असतात त्यामुळे वस्तू उदासीन असतात त्या एकमेकांना आकर्षितही करत नाहीत किंवा प्रतिकर्षितही करत नाहीत वस्तूंवर प्रभार निर्माण होण्यासाठी काहीतरी कृती घडणं आवश्यक असतं या विद्युतदृष्ट्या उदासीन वस्तूंवरील प्रभार आपल्याला काहीतरी प्रकारे वाढवला किंवा काढला पाहिजे उदाहरणार्थ केसांवर कंगवा घासणे रेशमी फडक्याने घासणे इत्यादी लोकरीच्या किंवा रेशमी कपड्याने घासलेला पाईप कोरड्या पानांजवळ नेऊया पानावरील धनप्रभार व पाईपवरील ऋणप्रभार एकमेकांना आकर्षित करतील त्यामुळे पानं पाईपला चिकटतील आपण धन आणि ऋणप्रभारांच्या परस्परांमधील क्रियांची कल्पना करू शकतो लोकरीचा स्वेटर फुगा आणि भिंत सगळेच प्रभारित आहेत पण ते उदासीन आहेत कारण त्यांच्यामध्ये धन आणि ऋणप्रभार समान प्रमाणात आहेत आपण फुगा घेऊन तो स्वेटरवर घासला तर स्वेटरकडून फुगा काही प्रमाणात ऋणप्रभार घेतो आता फुग्यामध्ये स्वेटरपेक्षा अधिक ऋणप्रभार आहे जेव्हा फुगा स्वेटरजवळ नेला तेव्हा फुगा आणि स्वेटरमध्ये आकर्षण दिसून आलं ही भिंत आहे ही विद्युतदृष्ट्या उदासीन आहे म्हणजेच तिच्यात समान प्रमाणात धन आणि ऋणप्रभार आहे आता फुगा भिंतीजवळ नेऊया फुग्यामध्ये ऋणप्रभार असल्याने भिंतीमधील ऋणप्रभाराला तो दुसऱ्या टोकाकडे ढकलतो आता फुग्यामधील ऋणप्रभार त्याच्या बाजूच्या भिंतीमधील धनप्रभाराकडे आकर्षित होतो जर दोन फुगे स्वेटरवर घासले आणि एकत्र आणले काय होईल हे करून पहा तुम्ही प्लास्टिक रेशमी कपडा कागद वाळलेलं पान आणि फुगे यासारख्या तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तू घेऊन हेच प्रयोग करून बघा सारांश विद्युत प्रभार दोन प्रकारचे असतात अ धनप्रभार ब ऋणप्रभार सजातीय प्रभार एकमेकांना प्रतिकर्षित करतात म्हणजेच दूर ढकलतात विजातीय प्रभार एकमेकांना आकर्षित करतात एकमेकांजवळ येतात पारिभाषिक शब्द विद्युत घट राळ विद्युत प्रभार उदासीन सजातीय विजातीय आकर्षण प्रतिकर्षण